पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणतीही कायदेशीर नोटीस न देता थेट ट्रान्सफॉर्मर बंद केल्याच्या तक्रारी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे केल्यामुळे अधिकाऱ्यांना मुदत देऊनही ट्रान्सफॉर्मर सुरू न केल्यानं आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। त्यानुसार आज कार्यकारी अभियंता प्रकाश वनमोरे यांची भेट घेतली, मात्र त्यांनी ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यास नकार दिल्याने विजय शिवतारे आणि भाजपाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष यांनी अधीक्षक अभियंता पाटील यांना फोनवरून चांगलेच धारेवर धरून कामे न झाल्यास 15 दिवसात मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे। रोग घेऊन आला आणि तुम्ही त्याचा कट केलं, ते गायकवाडने आत्महत्या केली 23 वर्ष, तुम्हाला कळत नाही, ते माहित नाही, तुम्हाला माहित नाही की टीव्हीवर आलेल्या बातम्या। मी नाटक करण्यासाठी आंदोलन करणारा माणूस नाही, ऐकून घ्या एसी साहेब, मी जे सांगतोय ते प्रत्येक शब्द खरा ऐकला। म्हणून तुम्ही फक्त 1.5-2 महिने आज हे जे पीक आहे ना, या पिकापुरतं तुम्ही त्यांना मदत करा। नाही मग जर तुम्ही जर हे जर तुम्हाला मोगलीच कारभार करायचा आणि खिंडीत गाठून लोकांना हे करायचं असेल, तर आता मी आजचा दिवस स्थगित केला, आजच मी डिक्लेअर करतो महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं व्हाईट आंदोलन इथे होईल। कारण शेतकरी जर उपाशी मारणार असेल ना आणि त्याची जर पिकं जाणार असतील, तुम्ही अशा ब्लॅकमेलिंग करत असाल ना, तो एक्सपोज होत्या ना अख्ख्या देशात, राज्यभर राज्यभर होत्या ना। अहो तुम्ही जे सत्तेत बसलेला जो मंत्री आहे ना, मग सगळं तमाशा समोर येईल, मी नाही बघणार, मी शिवसेनेचं कोणाचंही। याच नितीनराव, काँग्रेसने जाहीर केलं होतं की संपूर्ण कर्ज माफी, वीज बिल माफी आम्ही करून जाहीरनाम्यात आहे, जाहीरनाम्यात आहे, काय तुम्ही काढता जीआर? आता मोठा तमाशा होईल पॉलिसी मॅटरवर, नॉर्मल आंदोलन नाही होणार, हे बरोबर नाही। सर तुम्हाला मी विनंती करतोय पुन्हा पुन्हा, तुम्ही मला तेच परत सांगताय, जर ते सांगत असाल तर मग सगळ्या राजकीय भाग निघेल आंदोलनामध्ये। तुम्ही मॅनिफेस्टो मध्ये, काँग्रेसचा मॅनिफेस्टो, वीज पूर्णपणे शेतकऱ्यांना माफ आहे, आणि काँग्रेसचा हा आजर आता मंत्री आणि सरकार जर असं हे काढत असेल की तुम्ही पिकं जाऊ द्या नाहीतर आणखी मरा तुम्ही, पण आम्ही नाही चालू करणार, असं जर तुमची भूमिका असेल, एवढ्या प्रॅक्टिकल गोष्टी सांगून आय विल पुट एव्हरीथिंग ऑन द रेकॉर्ड नाव। हे जे मी तुम्हाला सांगितलं, यांना सांगितलं, त्या सगळ्या गोष्टी मी रेकॉर्डवर टाकणार की बाबा ही विनंती मी काय केली का नाही केली। त्याच्यावर जर तुम्ही शेतकऱ्यांची पिकं घालवणार असाल, शेतकऱ्यांना जर अशा प्रकारचा त्रास होणार असेल, तर मग हे सगळं रेकॉर्डवर टाकून मोठा तमाशा होईल। मी आय विल नॉट, हे सगळ्या मॅनिफेस्टो पासून सगळं काढून ज्यांनी तुम्हाला जीआर काढलेत ना, त्या सगळ्यांचे चेहरे उघडे करेल मी। अरे शेतकरी मेला तरी तुम्हाला दया नाही रे, काय माणसात तुम्ही, शेतकऱ्यांची पोरात की कोणाची पोरात? 23 वर्षाचा पोरगा परवा गायकवाड बाबा पैसे हे केल्यात, शेतीचं कर्ज काढलेलं आहे, बिल रोपं लावायला आणले आहेत, शेतात मुले आहे, माणसं आहेत काम करायला, आणि लाईट कट केल्यामुळे तुम्हाला कल्पना आहे की नाही? तुम्हाला कालच्या टीव्हीच्या बातम्या तुम्ही पाहिल्यात की नाही? मग तुम्हाला ते बोलताना अजून तुम्हाला मी जेव्हा तळतळीने आतल्या देठापासून बोलतोय तरी तुम्हाला कळत नाही। मी असं तुम्हाला म्हणतोय की तुम्ही दीड, मी असं नाही म्हणत की तुम्ही हे करा, हे पीक शेतकऱ्यांचं यावं एवढाच एक हेतू आहे। मी अधिकृत मुख्यमंत्र्यांना पत्र देतोय, पालकमंत्र्यांना पत्र देतोय, आणि त्याच्यावर जर तुम्ही करेक्शन नाही केलं तर महाराष्ट्रातला सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्या जहरे नागडा करणारा मोर्चा होईल तुमच्या डिपार्टमेंटला। अहो अंधा धुंदी चालली आहे, माझं स्वतःचं घर चाललं, माझ्या घरामध्ये मी नाही आहे घरामध्ये, हे विचारा या मनमोरेंना, 29,000 रुपये माझ्या बंगल्याचं बिल पाठवते, घरामध्ये नाही आहे मी, आठवड्यातून मी हजार आहे, मी एक दिवस फक्त येत असतो, कोण नाही घरामध्ये, घर मोठं 8,000 फुटाचं आहे, एकही माणूस नाही, बिल किती 29,000, 2-2 लाख रुपये बिल वर जाऊ दे मर दे, आपण लोकप्रतिनिधीनं कोणाला लोकांना हे नकोणी करत असतो, एवढा तर अंधाधुंदी म्हणजे मोगलाईचा कारभार आहे तुमचा। मी सगळं बाहेर काढेल तुम्हाला सांगतो, सगळ्या टीव्हीवर येऊन सगळीकडे येऊन तुमचा सगळा एक्सपोजर करेल, महाराष्ट्र पेटेल एवढा धमाधमाका करेल मी, विजय शिवतारे म्हणतात मला, मी रेकॉर्डवर सगळं टाकतोय, तुम्ही काय निर्णय घ्यायचे ते घ्या। मला जर कनेक्शन जर त्या त्या ठिकाणी जे आहेत, एका माणसाने पैसे भरले नाही म्हणून तुम्ही 19 लोकांचं कनेक्शन करता, अरे मोगलांच्या वरची अवलाद झाली ना तुमची, एका माणसासाठी 10 दिवस लाईट बंद, नाही नाही काय सहकार्य करा तुम्ही मला सांगा ना, 19 लोकांमध्ये एकाने बिल भरलेलं नाही म्हणून 18 लोकांची लाईट 10 दिवस झालं तुम्ही कट केले, कुठच्या कायद्यात बसते? नाही नाही नाही, मी
आणि आता खोटं बोलताय समोर अधिकारी माझ्यासमोर, तिकडून फोनवर नाही म्हणे वायर खराब झाली होती, ती वायर बदलली काल मिळाली. नीचपणाचा कळस आहे ना तुमचा, पैसे वसूल करा पण हे नाही हे नाही. अहो माझा समोर इथे, माझा समोर इथे तालुका प्रमुख आहे युवाचा, त्याच्या घरचं बिल जास्त आलं, त्याला मी वनमोरेंना फोन करून सांगितलं असं असं आहे. तो बोलतो मी 100-10 वेळा आलोय वनमोरेंकडे, एक रुपया सुद्धा नाही कमी केला. एवढा माज आहे तुमच्या सगळ्या लोकांचा. तुम्हाला काय झालंय, त्या कॉन्क्रीट पद्धतीने नाही कुणी अजून तुमच्यावर अटॅक केलेले, खूप चुकीचं चाललंय. मी तुम्हाला ओपन सांगतो, जर याच्यात निर्णय नाही झाला तर 15 दिवसांमध्ये अधिकृत सरकारने जरी हेवा गेलेलं आहे तुमच्या डिपार्टमेंटला सुद्धा. अरे साला सासवड मध्ये मी सकाळपासून 8 वाजल्यापासून आहे, 10 वेळा लाईट गेली, आताही लाईट गेली. साला कारभार आहे भोंगळ भोंगळ कारभार. कसले इंजिनियर आणि कसले काय काय भोंगळ कार. वायरमन बिल भरायला येणाऱ्या माणसाला मी आता त्यांची दोन नावं दिली आहेत शेतकऱ्याला. शेतकरी तुझ्या आईला तुझे पहिलं बिल भर मग माझ्याशी बोल. शिव्या घालतोय फोनवर, रेकॉर्ड केलाय फोन. एवढा महान साहेब साहेब गरीब शेतकऱ्यांच्या प्रती. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुरंदर.